मरणानंतर सरणावरही अंधार चक्क मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की पारे गावातील धक्कादायक प्रकार इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती सर्वश्रुत आहेत मात्र सांगोला तालुक्यातील पारे गावातील स्मशानभूमीमध्ये होणारे अंत्यसंस्कार पाहिल्यानंतर इथल्या मृतदेहांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे पारे परिसरातील स्मशानभूमीत अंत्यविधीच्या ठिकाणी व रस्त्यावर दिवेच नाहीत त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना चक्क मोबाईलच्या व गाडीच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढावत आहे दरम्यान या स्मशानभूमीत दिव्यांची दुरुस्तीची मागणी वारंवार संबंधित विभाग व ग्रामपंचायतकडे करण्यात आली होती काम कर्मचारी अधिकाऱ्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत विशेषतः स्मशानभूमीत व परिसरात संपूर्णपणे अंधार आहे परिणामी मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना अडीअडचणींना तोंड द्यावे लागत आहे काल भीमनगरमधील वयस्कर महिलाचा अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबियांना याचाच मनस्ताप सहन करावा लागला या कुटुंबातील नागरिकांनी गाडीच्या व मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागले विशेषतः सायंकाळ नंतर करण्यात येणाऱ्या प्रत्येक अंत्यविधीवेळी नागरिकांना पथ दिवे नसल्याने अंत्यसंस्कारावेळी काळोखातच धडपड करावी लागते शिवाय अक्षरशः मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे ज्या कुटुंबात मृत्यूसारखी दुर्दैवी घटना घडते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे अंत्यसंस्कार अंधारात करण्याची वेळ आली तर त्यांच्या भावना काय असतील याचा विचार कामचुकार प्रशासनाने करण्याची गरज आहे मात्र ग्रामपंचायत आणि महावितरण या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे पारे स्मशानभूमीत अंधाराचं साम्राज्य आहे स्मशानाच्या दूरवर फक्त दिवेच दिसत आहेत त्यामध्ये विद्युत पुरवठा बंद असल्याने त्या परिसरात मात्र पूर्णपणे अंधार आहे त्यामुळे ना इलाजात सौ नागरिकांना मोबाईल टॉवर सुरू करावे लागतात गावाच्या विकासासाठी विविध माध्यमातून लाखो रुपये खर्च करत असते स्मशानभूमींच्या विकासासाठीही वेळोवेळी निधीचा वापर केला जातो मात्र पारे स्मशानभूमीत प्राथमिक सुविधाच उपलब्ध नाहीत अंधारामुळे समोरचे खाच खळगे दिसत नाहीत त्यामुळे अंत्यक्रियेसाठी स्मशानात येणाऱ्यांनाही घाबरतच यावे लागते शेवटी इतकेच जनाची नाही तर मनाची तरी लाज शिल्लक असेल तर संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी पारे ग्रामस्थ करत आहेत